झाले ना, हे काय झालं माहिती आहे का, या आरचीच आहे ना लई नाकाच्या शेंड्यावर आगी. हा उठली का, दोन शब्द भांडणं झाले का, अशी काही ब्याग भरीती ना, अशी कातू कातू पळती, पहिली लगेच मायाला पळती. आता मी जातो आणि त्या सासूबाईचाच बेत पाहतो, हे असे काय लाड तुमचे डायरेक्ट असंच बोलतो, होईल ते होईल पाहू काय होतं पुढं. लाडाचा जावाई आलाय सासरवाडीला, लाडाचा जावाई आलाय सासरवाडीला, आला आला सासरवाडीला, आला सासूला दमा देऊन गेला, सासूला दमा देऊन गेला. आरची माझी लाडाची ग सुंदर, सासूचं ऐकून केलंय मला बेजार, सासूचं ऐकून मला केलं बेजार. जातो तर आता सासू ऐक बाई, हा ऊस कधी जाईन तर जाऊ, वाघाचं मकर ब्याव झालंय बाई. एक तर ना अडूश आलं, इतकं तिकून तिकून घुसला तर काय कळायला, जागा नाही, एकटं दुखतं राहायचं येस नाही राहिलं, नाही तर मग कुटीला तरी देऊन टाकता येईन. बसले काय सासूबाई? हा बसले. तुम्ही कसे काय आले? आम्ही कसे काय आले म, आरची येले ना इकडं. आरची काल आली इकडं. काल आली नाही का? आता मला काय माहिती, तुम्ही काय बोलत आहे, चावळत आहे का चावीत आहे काय बोलते मामी? तुमच्या का आली तरी तुम्ही खोट बोलत्या. मग तुम्ही फोन नाही केला मला? फोन कराया तुम्हाला रेंज तरी आहे का? कोणाच्या फोनवरून कळाला करायचं म्हणजे मला कळालं असतं ना खरी आली का काय. हो काय मामी, तुम्हाला आहे ना ये तुमच्या खानदानीला आहे का काय? खानदान काढू नका, तुम्ही नीट शिस्तीत बोला बर का. नाही नाही, सवय पडेल का काय तुमच्या खानदानी? आम्ही तुमच्यासारखे नरकडे नाहीये का? घरी आली तरी तुम्ही चाट मारित असतील. काची चाट मारित? मला कोथळीत घालून ठेवायची काय ती? अहो कुठं घालून ठेवा, मला एक म्हणायचंय पण तुमचे लाड आहे, तुमचे लाड काचे लाड लगेच तुमच्या कपळती उठले का, नुसती ब्याव घाली सुटली आम्हाला काय. मापशी ठेवायसाठी लग्न करून द्यायले का? वळण लावायचे ना तवा व्यवस्थित. काचे वळण काढी आईचं ना काम राहत वळण लावायचं पुरीला. अजून पुरीच्या लग्नाला अजून 1.5 वर्ष नाही झालं तर तुम्ही घराने गायला लागले आणि वळणन बिळणं काढायला लागले. तुम्हाला किती वळण आहे? आम्हाला वळण आहे म्हणून तर आम्ही चांगलो वागलो. तुमच्या का तुमच्या जवळ आहे बर का सासूबाई? आमचं ना का काढू? मग तुम्ही कसं काय डायरेक्ट काढलं मा? आमच्या तोंडाला हाड आहे का सांगा मला. मला एक म्हणायचंय मामी, तुम्ही माझं ऐका. काय ऐकायचं तुमच्या? आमच्या बायांचं काढूच नका. तुमचं काय ऐकायचं मला सांगा, मी तुमचं काहीच काढेल नव्हतं. मी काय एवढी ना तुमच्यासारखी ना बिनडोक बाई नाही, मला डोकं आहे. मी तुमचं काहीच काढलं नव्हतं. तुम्ही आल्या आल्या काय काढलं मा सांगा मला. तुमच्या डोक्याचं पार खोकं झालं. वाहू द्या, तुम्ही काय काय मला शब्द मारले सांगा मला. तुमच्या तोंडानच कबूल व्हा, मी नाही सांगा. मारले म्हणजे मला तेवढी तळतळ वाढली ना. काची तळतळ वाढली? आजची जर तुमच्या घरी येती तरी तुम्ही नाही मानत्या म्हणजे मला ब्याव घालत्या. मला कोथळीत घालायची का ती? मी लग्न काला केलं जवळ ठेवायला का? मग ती उठली का लगेच म्हणती चालली माझ्या आई बापाक. एकदा आली होती तुम्हाला माहिती ना, एकदा आली होती तेव्हा फोकारून दिली म्या, त्याच्यानंतर परत आली. तुम्ही पाठोपाठ आले, तुमच्या जागा जोडली का नाही म्या? हानली बा. हा मग तुम्ही कसं काय म्हणता, तुमची खानदान अशी आहे, तुमचं फलानं तसं, कसे काय म्हणले तुम्ही? बरं आता येईलच नाही का? यायला असती तर मी तुमचं एवढं बोलणं ऐकून घ्याल रे कमी कमी. खरंच नाही आली का? खरंच येईल नाही. तुमचं नक्की काय झालंय? अहो आमचं काही नाही झालं, फक्त थोडं किरकोळ गोष्टीवरून. अहो किरकोळ झालं पण ती कव्हा निघाली काय झाली? तुमच्या जवळ फोन आहे, तुमच्या बापाजवळ फोन आहे, तुम्ही मला फोन का नाही केला? असं नाही असं झालं नी पिशी भरून निघाली म्हणून. चुकी कोणाची आहे? चुकी आमची. आणि मग वरून माव बार बारायला आले. तिला ना सासूबाई तुम्हाला सांगतो, तिला घ्यायचं होतं कानातलं. हा मग कानातलं घ्यायचं होतं. तिला काय म्हणलो, आता आपले अजून गावठी कांदे पडेले चालीत, ये 2-3 गाड्या ओपले का तुला लगेच कानातलं करून टाकी तू. थोडा दमदर शेतकरी वर्ग आहे आपला नाही का? हिला दमच नाही आबी चाबी लगेच करत कुठून आणायचा पैसा. मी म्हणते कानातलं मागितलं. मग तुम्ही एवढं कमी ते कोणाला नेऊन देते का? लोकांसाठी कमी ते का घरच्या माणसासाठी कमी ते?
सासूबाई गच्च्या माणसांसाठीच कमी तो पण मग थोडा दम काढायला पाहिजे ना सासूबाई. अहो दम काढायला पाहिजे तुम्ही पण मग तुमचे भांडणं तिकडं वाटे इकडं काय होतंय मला स्वप्न पडत आहे का हा नाही पडत आता इकडे तुम्ही म्हणते आलीच नाही ना आलीच नाही तुमचं काय झालं काय नाही मला काही माहिती नाही आणि तुम्ही येऊन माझा एवढा ऊर भरला आता मला आहे ना संध्याकाळ पोहतो माझी पोर गवसून द्यायची नाही गावसली मी डायरेक्ट आता कम्प्लेट येते देईन म्हणजे पोलीस कम्प्लेट मग त्याला काय वेळा जाईल म्हणजे तुमच्यापासून पोर आली ती तिच्या तिच्या रागामध्ये कुठं गेली कुठं नाही वरून मला विचारायला आले म्हणजे वरून आम्हाला जामीन घ्यायला आले तुम्ही हा तुमचं औषध येऊन द्यायचा नाही म्हणजे इकडे यायलाच नाही तुम्ही मला संध्याकाळ पोहतो पोर माझ्या ताब्यात पाहिजे बघा तिच्या मावशी क मामांक तिच्या आई बापा टाकून ती मामा मावश्या काला जाईन आणि मामा मावश्याच्या गावं काय जवळ आहे काय माग अनुगताचा मला लगेच फोन आला असता इडं आली म्हणून बरं मी शोध लाईत होती हा शोध लागला तर बरं आहे नाही तर मी कम्प्लेट टाकून दे नाही अजून काय करू नका तस मी चार वाजतो वाट पाहिजे फक्त पाहतो मी त्याच कामात आहे आता जाऊ का मला शोध लावून द्या पाहिला काय नास केलो खोय बाई हा पुरीला हाणलंय का मारलंय काय केलंय काय नाही येईन वरून माशी बार भरायला आलाय म्हणजे काय म्हणावं यांना याला फक्त संध्याकाळ पोहत माही पोर नाही येऊ दे मग याच्याक पाहते याच्या चोंबड्यास लोंबी ते चांगल्या तवा नीट होईल काय पोर आहे ना काय आखली तर तपास आहे का नाही हा हे कवळे हे झाले असे चांगले खायला हा अरे हे कवळ तो काय करायचे असं मी खाऊ दाग वाढवत बोलू राहिले काय बडबड चालली काय दाजी इकडं इकडं आलतो ना कधी आले होते मांगाशी आलतो तरी तास दीड तास झाला बरी का तब्येत तुमची हा बरी लो तो सासूबाई आजारी पडली होती ना तिला काय ते मांडक्याचा आजार आहे हा आयला आहे आजार भेट आयला भेटायला आले होते का बरे मग हा बर तुम्हाला बायकोची खत वाटते का काय लगेच बायकोला बायको नाही आले तर लगेच माग माग आले तिच्या म्हणजे मार्जिनाला भेटले का नाही तुम्ही म्हणजे आजची इडी येईल का इडी येईल का म्हणजे म्हणजे आजची इडी येईल का तिच्या आई बापा क मग तुम्ही असं पाठवलं चार पाच दिवस मम्मीची काळजी घे म्हणा अहो का बरं झालं तुम्ही मला सांगितलं म्हणजे सासूबाई किती खोडीची पाहिली ना अहो एवढी बारबोड्याची बाई मी पाहिलीच नाही अहो तिडे गेलो तिला विचारलं आजची इड येईल का म्हणा नाही नाही इड येईल नाही माझी पोरीचा शोध आत्ताच्या आत्ता लावा नाही तर तुमच्यावर लगेच पोलीस कम्प्लीट करील म्हण म्हणजे अर्जंट भांडण करून आले होते का अहो भांडण म्हणजे काहीतरी किरकोळ गोष्टी वरून हो फक्त तिला कानातले घ्यायचे म्हणून तेवढ्यावरून भांडण केलं हा म्हणजे दोन दिवसही दम नाही हो माग आले मला म्हणे पोळेच बनवून दे दिले मग पोळे बनवून तिला आता म्हटले सासरी राहते कधी नव देते देवा बाई पोळे बनवून ग मग म्हटलं काय का बरं आली म्हणे सहज आली मम्मीची लेखत वाटत होती म्हणून पण ती अशी काय म्हटली नाही भांडली भेटली म्हणून तुमच्या संग नाही ना नाही मग आजचीला सासूबाई ना घरात लपून ठेवलंय का घरात नाही लपून ठेवलं मग आता ते येऊन गेले तिकडे आंब्या आमराई मध्ये मग तिकडे आमराईत गेली का म्हणजे सासूबाईला का तिला घरात लपून ठेवायचं होतं काय मग म्हणजे किती इकूनचा तुका या बोटाची त्या बोटाला उडी ती सासूबाई हो या माईले की ना पक्की माई झिरवाय निघाले हो हा ना हो खरं कधीच बोलणार नाही खरं सांगणार नाही बरं ती आताच एवढ्यात गेली तिथे आमराईमध्ये तिथे पाहतील बरं जातो मी बरं झालं तुम्ही मला सांगितलं बरं का नाही तर त्या बाबतीत म्हणा पोलीस केस करते मी राग राग चाललो होतो पाहायला हा जातो पाहतो पाहून आज काय बोलत होत लेतन पण करीत होत ही बाई तर मला दुसरंच कारण सांगितलं पाहून दुसरंच कारण सांगते म्हणजे ही भांडून आली का काय नवऱ्याच्या घरी हा बरोबर मला काय करायचं आय पोर खाली उतर झाडावरून चाल चल घरा ते पाहून अजून किती दिवस नाही शहर राहत्या आजची रात्र तर काढली म्हणा त्यांना त्यांची जरा जिरली पाहिजे बरोबर तिकडं द टायमिंगला नुसतं ऐकून घ्यायचं बसली का बाई या इकडून आलो
भूताचं नाव घेतलं, भूत हजरत झालं पाहिजे का? अरे भूत हजरत झालं पाहिजे म्हणजे काय मजा करते इकडं तू? हा मग मी कवा दुखाते, मी माझ्याच मारील ना? नाही नाही, तिकडं आपलं काम दाम सोडून दिलं आणि इकडं आई बापाच्या घरी येऊन बसली. कोणी बोलायला नव्हतं आलं? काय बोलवाय नव्हतं आलं म्हणजे आजचे तुला लाज वाटते का? लाज तुमच्या पैसे सोडून आली. काय सोडून आली? उठली सुटली फक्त काय कानातलं घेतलं नाही म्हणून. तुम्हाला बोलायला कोण आलं होत खाली बसा. अरे बोलवाय नव्हतं आलं कोणी, पण किती केलं तर आता बायको आहे बाई. उरव बस राहिले जेवू लागणारच. एक तर कसा तो ये स्वभाव असा चिडकाय ना, तू करशील काय याचा भरोसा काय? लग्न करायचं विचार करायचा ना. आता विचार करायला मला काय माहिती, तू अशी निघशील. मला काय माहिती तो तुम्ही अशी निघाल म्हणजे, पण घ्यायच आहे ना. चला आता तुला मी राणी हारच करतो, चल. लगेच तुला तेवढ्याच साठी घ्यायला आलोय. लागत जा तुम्ही वा. आणि तुझ्याचा पाटा खोटा पूजेल का ग? का बर? का बर? माझी आई आहे ती. हा तुझी आई आहे ना, अहो तिचा पाटा कोणा पूजेली सांग ना मला. तिला विचारायचं ना जाऊन. अरे लय ना खोट्याची दुनिया झाली. नीट बोला बर का तुम्ही, भांडण आले का इकडं? तिच्या पैच आलो तुम्ही पहिला. तुम्ही भांडण आले का? तिला फक्त काय बोललो ऐकून तर घे ना. तिला फक्त म्हणलो आरची इड येले का? नाही नाही माझी पोरी इड नाही, आणि गौसून द्या नाही तर तुमच्या पोलीस कंप्लेटी करते. अति आईला पा वा वा वा, म्हणजे तुमच्या आखी खानदान अशी दिसते. तुमची लय खानदान, एवढी सोयची तर कशाला आली इड तरफडायला? जा ना मग. अगं माझी चांगलीचे माझे आश लपून नाही ठुल्या कुड. राहू द्या, माहितीये मला, तुम्ही नका शिकू मला. भ्याव घालत्या माणसाला भ्याव तुम्ही. अरे काय म्हणते ना, आई तशीच आणि लेकय तशीच. तुम्ही निघा बरं, जाईल निघा. नाही ऐक, ए झुंगले आपल्याला ना राणी हार करायचा आहे. चाल तिकडे तारपडा, मा आईला एवढं बुलबुल घेतलं. जाऊ दे आता मग, तिनं किती चाट मारली ग खोटाडे. मग तुम्ही आहे त्या लायकीची? आमची आता लायकी काढली ती का? आई बापाच्या तिड आली आली लायकी माई काढायला लागली. बरोबर आहे, तुम्ही साधे मला कानातले नाही करू शकत, मोडून तर खाल्ले खाल्ले करून द्या. मध्ये पैसे आले तर काबर करून द्या ना. तुला ना कानातले करतो आणि एखादा हारही करतो. चालण्याची व्यवस्था नाही करा, तुम्हाला लाज वाटली मग. मग एवढ्या गोष्टीवरून किरकोळ गोष्टीवरून निघून नाही, काही किरकोळच होती. गाय गाय लगेच आले, नाही नाही मला सोयाबीनचं पीक लावायचंय, तुला सोयाबीन झाली का लगेच देतो करून. 50,000 रुपये कानातले मोडून टाकले माझे. देतो ना बाई करून, मला काय माहिती तू एवढी रागाचा मुंगळ आहे. असं तुम्ही असे डुप्लिकेट वागणार आहे, दिलच नसते मी. अच्छे अग तुझ्यासाठी मी कुठं कुठं फिरलो माहितीये तुला. याला फोन कर त्याला फोन कर, तिकडं आजची आली का? अरे मला जेवण मा अक्षरशः पळालं. तुम्हाला अजून पळायला पाहिजे होत. जेवण सुद्धा गोड लागा ना तोंडात, लागा तोंडात बिंगायचा. का बरं? मग तू निघून आली या अशी तापड पडली, ही इयर पाहिली. अरे लय काय काय पाहिलं काला इच्छारी ती पाय पायी येणलो रे. मी म्हणले तर हिंडायला. नाही तू नाही म्हणली, पण तू असा इंगा दावला ना. आता कळलं ना मग, लय अवघड का? आणि बरं तू म्हणती मग तवा तुम्ही कानातलं मोडलं. आता तुला माहितीये का आपल्याला 70-80 पोते सोयाबीन झाली. अरे ती जरी तो मोडलं तर आज ती केवढीची झाली माहिती का ती सोयाबीन? उद्या लगेच तो कानात लय करून देतो, हरही तुला राणी हार करतो, उद्या वापायच न्यायची ना बाई. म्हणून तर तुला घ्यायला आलो. उठ बाई, असं राग भरून नाही जमत, हा परपंच लाटका मटका राहतोच. हा मग बोलू बोलू घ्यायचं. अगं बाई या परपंचा दुडक्याला फडक जोडायच लागत बाई. हा मग लग्न झाल्यापासून मी कधी तुमच्या स्वतः वावरात आले नाही, बायांसंग निंदू लागले नाही, घरातले काम केले नाही, बाहेरची बाईच्या करायला. तू मज केलं मी कुठं नाही म्हणतो तुला, म्हणलो का त्या कामावरून? किती बोलून घेतलं तुमच्या नि तुम्ही मला? जाऊ दे, बोलला असेल तर बोलला असेल, गरज नाही मान यायचं. पण ऐक थोडं, अगं घर आहे तुझे, परपंच तुझे. मी जर माझ्याला खरं सांगितलं असं तुम्ही कानातल्या 50,000 रुपये मोडून खाले, तुमच्या बरोबर राहून नाचले असते. नाही बरोबर नाचले असते तस तू चांगली. नाही ना वाईट आहे मी, चांगले तर तुम्ही म्हणून आले मला गोष्टी. बरं उठ आता येड्या पण करू. हे असं काय करते? असं काय बोलू नाही, चाल मान यायचं तिकडे. माझ्याला काय सांगू मी? हा तुझ्याला सांग, चालले माया माया घरी नांदा. हा ना मग आले ना.
काय म्हणतय? काय आलो तिच्या का मामी पाहिजे? किती त्याने लायकी बिकी काढली मावाली फार, आणि तो एवढ्या दिवस झाकून ठेवलं, एवढे कानातले मोडले, तुला 10 वेळा विचारले. खऱ्याची दुनिया दिसली ना आज, खऱ्याची. आज पर आज पोत सासूबाई तुम्ही किती लोकांच्या परपंचाचा नाश घातला. स्वतःच्या लेकीच्या परपंचाचा नाश घालणारी असली तर सासूबाईच. कोणा कोणाचे नाश घातले म्हणजे तुम्ही जावयान? कोणाचे नाश घातले मला सांगा. अहो मला काय म्हणायचंय, तुमच्या का आलो बरोबर, तुम्हाला विचारलं आरची येईल तुम्ही काय म्हणू? नाही नाही मग ती म्हणली, तुला जर सांगितलं तर मग मी पाय मी कुठे निघून जाय, तिने येर बरोबर असती, मी काय केलं असतं? म्हणजे बरोबर तुमचा खोट्याचा मी बोललो ते तुम्ही तिकडं काय केलं ते तिनं मला काहीच सांगितलं नाही, तरी मी तिला एवढं खोल पाण्यात पडून आणि विचारलं का तू आली कशी, काय काही झालंय का गेलं? ती म्हणली काहीच झालं नाही, तुला नंतर सांगत, फक्त तू आला तर कबूल होऊ नको. तू ना याच्याच मुळे तू अशी सुना मुलांनी हाड हाड केली ग हारचे. तुझ्याला समजून सांग माव काठी उचलून राहिली. काय म्हणला येतो? काय म्हणला सांग मला काय म्हणला? हो सासूबाई तू सुन मल वागवता नाही ती जावई येतोय का? नाही जावई मावली काढली खबर. मग बरोबर काबर काढली या बा काबर काढली. मग तुम्ही एवढ्या पर्यंत जायची काय गरज होती का? तुम्ही काय काय बोलणे केले? मी काय म्हणतो या बा काय काय बोलणे केले मला सांगा खरं. तुम्ही पाटा कसा पुजला होता? मी मा पाटा कसा पुजायला तो मा पाट्यापर्यंत गेले का? तसं माहिती का कसा पूजला? माझा खरंच पूजले. कसा पूजला? म्हणून मी खरंच बोलतो. मग मला सांगा ना कसा कसा पूजला, म्हणजे मी सांगते मला. म्हणजे तुम्ही किती मोठ्याचा घात केला असता? आता तुम्ही नाही केला आमचा, तुम्ही नाही केला. एवढी मावली इड येऊन उधळली, तुम्हाला कोण पुरी देत होत? माहित दाराची माती थोडी केली होती तेव्हा तुमच्या घराचं काम चालू होत म्हणून आणत होतो माती. हा का पुढच आहे, दोन काकां पुढच आहे, त्यांचा पाटात उरफाटा पूजेले, सुईचा नाही पूजे. सुईचा पूजला असता ना सुईचीच बोलले. राईट, तुम्ही बरोबर त्याच वळणावर आले. तुमचा सुईचा पूजेले म्हणून तुम्ही खोट बोलते. सुईचाच पूजेले, तुमच्यासारखा उलटा नाही पूजे. आणि तुम्ही सगळे तुमची खानदानी ना सगळी उलटी. आमची खानदान सगळी उलटी असून तुमची चांगली राहू द्या. तुम्हाला काय त्रास द्या, काय छेड तुमची सांगू का? मी सांगू काला सांगते. मग काय माझ्या बोल रे नीट बोला. मग अशी आल्याला किती बार भरला आणि आता किती बार भरला ना आता या बाय. मी तिथून म्हणले संध्याकाळ पोत कर इकून गवशीत आला इकडं. तुझ्या घरच्या पाण्याने ना नेले का गंगेच्या? पाय गाय मी होते का पाहिला? काय बोलू राहिले? नाही तो लय पुढचा चिरंजीव आहे बाई, त्याच्या आईला कटाळा नसन आला त्याला जेलमध्ये. आता ओ काय फुटाने आणि बोलती म्हातारी. मी काय बोलू तुमच्या दोघात काय बोलू? किती पाण्यांना नेले? माझ्या इच्छा आहे ना गंगा मोकळ्या होत्या. तुमच्या गावाला गंगा आहे का? नाही आमची कोडीच आहे. तुमची आमच्या येरी कोळड्याची आहे, आमची बोरही कोळडेच गेली. कोडे तुम्हाला झाले तसे कोडे फडक्यानं पुसलं तसंच टाकलंय. मग आता काय इलाज नाही? तुम्ही ना एक नंबरचे खोटाडे. नाही पाणीच नव्हतं असच. अहो मी दवाखान्यात झाला मुलगा कुठं वावरात झाला मुलं हे मलाही माहित नाही ना. माझं कस काय काढलं एवढं? माझं कस काय? अहो तुम्ही तसं सांगितलं म्हणून मला त्याचा त्याग आला. एवढं पुढच्या पायरी हो पार. अहो तुम्ही लय पुढे गेल्या ना. तू गप काय दिल तो आहे कान पटा ती म्हातारी तेवढी बोलली आरचे जाऊ दे. पण तू थोडी शाने ना. काय गरज नाही. नाही हात टाकू नाही म्हणून करता मी नाही तर यालाय ना खरंच याचे तंगडे साळून मोकळी सुतासारखी मोकळी केला असं तुम्हाला. बरं जाऊ द्या झालं ते झालं. तू ये ना आता तिला घेऊन जाऊ का? आता आल्या वाटाने सरळ मी जात. मी आणि तिला नाही पाठवायचं. नाही पाठवायचं मला. तू एवढी मावली इज्जत उधळली ना तू आल्या वाटाने सरळ नाही. अरे इज्जत उधळली म्हणजे तुला होती का? हो नीट बोलते का तुम्ही? बरं आजचे तू येणार एक काय आता आहे ना आरशात तोंड पाय. सासूबाई आरशात तोंड पाय छान रस्ता धरायचा पुढे. या बा वाकड्या शिरू नका बर का? शिरायचंय आता मला. उशीर नव्हते पण आता शिरायचंय. या बा एखादा उज्जत गोड झाला ना तो पूर्ण नाही खाऊ. कोण? नाही तर माझ्या जर
काय खाल्लं मी? सासूबाई तुम्ही जर जावयाच्या नादी लागले ना जाळ्यामुळे सहित उपटून फेकून दे ना। जावय जर मी एक टिकुर टाकलं ना तीन ठिकाणी वाकडा वय काही नाही वत बर का। बोंबले आहे पण तो बोंबल्याच्या अंगात आहे ना गुण नाही। अहो गुण आमच्या अंगात नाही बाई माणसाच्या अंगात। अगं पाहतोय दात पडले दाचरी झाली पार। अगं म्हातारे तुझं वय एवढं झालं पार दाचरी झाली तरी तुला अकलीचा पत्ता नाही आला। आता तुमच्याकडून अक्कल घेते ना। हा स्वतःच्या पुरीचा संसारात तू माती होतो राहिली याची लाजदार। तुम्ही माती टाकली मी नाही टाकणार। मला ती वागवायचीच आहे मी असं नाही बोलत तिला। अशी का तिच्यापाशी एक बोलायचं मापाशी एक बोलायचं। तुम्हाला काय लाज लाज आहे ना कुठे विकून खाली काय माझ्या सकवर लाज दातन बोसरी बिसरी काय चालले मी तुमच्याला असं बोलते का? तसं नाही तू मी तुमच्याला असं बोलते का उद्धटपणे? तू माझं ऐक मला राग या म्हातारीचा असा आला का ती म्हणे इड अर्ची नाहीच म्हणून मी बोलण्याचं जेवढं सांगितलं होतं म्हणायला तू। हा हा मग सारखीच विचार ना लेकीचे नाहीचे म्हणून आहे ना याची दर्शी जिरू दे नाही जायचं। आता जिरून जिरून किती जिरी त्या नाही खाय ना भरपूर जिरावली काही म्हणलं कपिशी बदली बाईप सुटली। अरे का खेळवण तू खेळवणच आहे मी सगळ्या गावाचा खेळ तू सांगेल फोनवर अर्चना पिशीभर अर्चना पिशीभर बागलात घाला सुटली काय वाणी माझं फोन आणि फोन कशा कसे लावी त्या काय करताय ते मला माहिती नाही। तू गपचित नाही का लोकांच्या फोन वरून लावायचे अरे अग मामी तिला पाठवा नाही पाठवायचं मला निघ सांगितलं निघ तर निघ चाललो आई जाऊ दे ना ती सोयाबीन निकली का मी परत येते। अग सोयाबीन निकली का परत येते तुला काय लाज आहे का? तू आहे पार सोडून दिली बाई त्याने मा कानातले मोडून टाकले होते मला तेवढे करून घेऊ दे मी परत येते। राणी हार विकून राहिला ते ना मी सगळे ना करून घेते परत येते माझं माझं वस्तू घेऊन येते आणि परत तिसऱ्या दिवशी रिटर्न येते। तू देख त्यांना मावाले किती माहितीये मला पण माझं गेलंय ते काय म्हणजे तुला तू डाग जास्ती पेरी आहे पेच्या इजत येते मला तू थांब मी त्यांना बोलून काम कर आता एक काम कर काम नाही करत मी थांब ते बाई ती बी नवरी हो का बावरी हो का तशीच जाऊ झालंय तिला मग आलीच का आलं मला थोबाड दाखवायला तरी इड तिकडे तरफडायचं ना मेली असते तर गडीभर रडले असते पुरून टाकली असते घरी आले असते काल आली तरी हिला डागायचं पडलंय म्हणजे आईच्या इज्जतीपेक्षा हिला डाग जास्ती आली। तो फक्त आता आहे ना सोन्याचा आहे माझ्या दारात नको भाड खाऊ आता जावाय म्हणायची लाज वाटते मला।